माझ्यासोबत रोहित पवार आहेत आणि तुळजापूरमध्ये आम्ही आहोत. तुळजापूरमध्ये आल्यानंतर ई रिक्षातून दादा हा परिसर फिरत आहेत. दादा, खरं तर यापूर्वीसुद्धा आपण तुळजापूरला अनेक वेळा आला आहेत, पण आजचं तुळजापूरला येणं वेगळं आहे खरं तर, कारण महाराष्ट्रामध्ये ज्या राजकीय घडामोडी घडल्या आणि त्या राजकीय घडामोडीनंतर आपण आज इथे आला आहे. उमेदवारी अर्ज भरायचं औचित्य असलं तरी बरंच बदललं या काळात. ते धार्मिक दृष्टिकोनातून सुद्धा आजचा मंगळवारचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आणि महत्त्वाचं कसं असतं की इथं आल्यानंतर देवीसोबत नतमस्तक होणं, प्रेरणा घेणं हा एक विषय, आशीर्वाद घेणं असतो, पण अख्ख्या महाराष्ट्रातून इथं लोकं येतात. इथं आल्यानंतर लोकांशी जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा महाराष्ट्रात काय चाललंय याचा काही प्रमाणात आपल्याला अंदाज येतो. आणि ज्या ज्या लोकांना मी भेटलो, जे माझ्याकडे आले, जे कदाचित लांब आहेत, माझ्याकडे येत नव्हते, मी त्यांच्याकडे गेलो आणि सगळ्यांची चर्चा केल्यानंतर एकच जाणवतं, या महाराष्ट्रामध्ये अडचणी सामान्य लोकांना खूप आहेत. आणि ही सामान्य लोक आजचे जे काही सरकार आहे, केंद्र राज्य, त्याच्या खूप विरोधात आहे. आणि त्या दृष्टिकोनातून वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने राजकीय दृष्टिकोनातून नक्कीच चांगलं वाटतं. पण दादा, हे चांगलं जरी वाटत असलं तरी भारतीय जनता पार्टीकडून ज्या सभांचं नियोजन केलं जातं मुळात, आज जी बातमी येते की 200 जास्त स्वतः फडणवीस सभा घेतील, अमित शहा असतील, नरेंद्र मोदी असतील, यांच्या सभा होत आहेत. बघताय कधी याच्यापूर्वीचे जे काही टप्पे होते लोकसभा निवडणुकीचे, यामध्ये इतक्या सभांचं प्रमाण नव्हतं कदाचित? नाही, देवेंद्र फडणवीस साहेब जेवढी सभा भाजपसाठी घेतील तेवढं महाविकास आघाडीसाठी चांगलं आहे. राहिला प्रश्न, मोठे नेते केंद्रातले ते नेहमी नेहमी येतच आहेत, त्यांना असं वाटतं की मोठी सभा घेतली म्हणजे विषय संपला, भाड्याने लोकं आणली तर विषय संपला, तसं नसतं. 2014 जेव्हा इलेक्शन झालं होतं तेव्हा एक वेव नाहीतर एक लाट भाजपची आपल्याला जाणवत होती, 19 जाणवत होती. पण आज तुम्ही बघा, तुमच्या चॅनलवर नाही, कुठल्याही चॅनलवर नाही, सोशल मीडियावर नाही, कुठेही चर्चा ही भाजपची नाही, लोकं इतकी चिडलेली आहेत, सर्व चर्चा ही कुठेतरी भाजपच्या विरोधात आपल्याला जाणवत आहे. पण दादा, राज्यामध्ये जरी चर्चा भाजपच्या एकूण या निवडणुकीसंदर्भात असली तरी एक निवडणूक आहे ज्याच्याकडे राज्याचं सगळ्याचं लक्ष आहे आणि ती अर्थात बारामतीची आहे. बारामतीमध्ये परिस्थिती कसं बघता तुम्ही, कारण सुरुवातीच्या काळामध्ये पवारसाहेब बारामतीमध्ये आम्हाला फिरताना आम्ही बघतोय, अजितदादा कडीकडीने फिरतायत पण किमान सांगतायत की आम्ही आता घुसतोय, काय होतंय नेमकं? एकच तुम्हाला सांगतो, ठीक आहे, बारामती लोकसभा मतदारसंघ हा अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ असला तरी तिथे सुप्रियाताईंच्या विरोधात जो पक्ष लढतोय त्यांना या महाराष्ट्रामध्ये 4 मिळालेल्या आहेत, त्याच्यामध्ये धाराशिव उस्मानाबादची सुद्धा सीट तिथं आहे. त्यामुळे तो जो पक्ष आहे जो साहेबांकडनं चोरून घेतला गेला, जे चिन्ह चोरून घेतलं, त्यांना एकसुद्धा सीट त्यांची येणार नाही. राहिला प्रश्न बारामतीच्या बाबतीत बोलायचा, ताही सुप्रियाताई कमीत कमी 3 लीड तिथं घेतील. तिथं दबाव तंत्र खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं ज्याची सवय लोकांना नाही, त्यामुळे लोकं बाहेर पडायला थोडंसं विचार करतायत. पण जेव्हा आपण व्यक्तिगत भेटतो नाहीतर काही पत्रकार नाही तर लोकं जेव्हा एकटं जाऊन लोकांना भेटतात तेव्हा ते म्हणतात लोकसभेला आम्ही सुप्रियाताईलाच चालवणार, त्यामुळे 3 लीड सुप्रियाताईला मिळताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. दादा, हे जरा वेगळं वाटत नाही, कारण ज्यावेळेस राहुल कुल सारखा उमेदवार होता, ज्यावेळेस महादेव जानकर उमेदवार होते त्यावेळी मला वाटतं मता देखील कमी मिळालं होतं. आता तर अजितदादा ज्याप्रमाणे बोलत आहेत किंवा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल भाजपकडून जे गोष्टी बोलल्या जात आहेत त्यामुळे इतकी लीड परत राहील? नाही, 2014 भाजपची एक लाट होतीच, त्यामुळे महादेव जानकर साहेब जेव्हा तिथून उभे होते भाजपचा एक पाठिंबा असणारा पक्ष म्हणून त्याला नक्कीच तिथं खूप मोठी लाट मिळाली होती. आणि 2014 देवेंद्र फडणवीस साहेबांनी बारामतीमध्ये जे धनगर आरक्षणासाठी उपोषण चालू होतं, आंदोलन चालू होतं, तिथं जाऊन ते खोटं बोलले, त्यावेळेस लोकांना ते खरं वाटलं. पण देवेंद्र फडणवीस साहेबांची ओळख ही लोकात त्यावेळेस झाली नव्हती, तिथं येऊन त्यांनी सांगितलं पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, ते वातावरण, त्यामुळे कुठेतरी जानकर साहेबांना एक वेगळा पाठिंबा मिळाला, मताधिक्य काही प्रमाणात कमी झालं. पण नंतर अनेक लोकांना कळालं की भाजप नुसतं फसवतं. आणि 2019 लाट असतानासुद्धा सुप्रियाताईंची लीड वाढली आणि आत्ता एकतर साहेबांना जवळच्याच लोकांनी फसवलं, त्यांचा पक्ष, त्यांचे चिन्ह हे चोरून नेलं गेलं आणि त्याच्या मागे कोण आहे तर भाजप आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध पवार साहेब अशी लढाई तिथं होणार. आणि काही तालुक्यांमध्ये जे लाभार्थी आहेत त्याला मलिदा गँग सामान्य लोक म्हणतात, त्यांना मलिदा गँगला लोक कंटाळलेले आहेत. त्यामुळे विजय शिवतारे किंवा हर्षवर्धन पाटलामध्ये बोलतात? नाही, मी तसं नाही म्हणत. लोकल लेवलला छोटे छोटे काही नेते आहेत, ते फक्त पुढं करतात, सामान्य लोकांचा आवाज दाबतात.
त्यांच्या विरोधात सुद्धा वातावरण आहे. त्यामुळे एक चांगली लीड सुप्रियाताईंना लोकसभेमध्ये या सर्व मतदारसंघातून मिळेल असं वाटतं. दादा, खरं तर ज्या औचित्यासाठी तुम्ही आला आहेत धाराशिवमध्ये, धाराशिवमध्ये एक वेगळी लढत असणार आहे, कारण ज्या कुटुंबाशी आपलं घनिष्ठ नातेसंबंध आहेत ते आजी असतील कदाचित, पण राजकीय वातावरण बदललं आणि आता आपण त्यांच्या विरोधात असलेल्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज भरायला आला. आता राजकारणामध्ये आपण जर बघितलं तर विचार फार महत्त्वाचे असतात. त्यानंतर सामान्य लोकांच्या अडचणी, सामान्य लोकांसाठी कशासाठी आपण आजपर्यंत लढलो आहे, कशासाठी येत्या काळामध्ये आपण लढणार आहोत, या सगळ्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात. त्यामुळे काही लोकांनी स्वार्थासाठी, स्वहितासाठी जर विचाराला गद्दारी केली असेल, भाजपमध्ये जाऊन लोकांच्या विरोधात त्यांनी त्या ठिकाणी काम केलं असेल, तर मग आपण जेव्हा संघर्षाची भूमिका घेतो, जवळची असो नाही तर लांबची असो, विचार टिकवण्यासाठी, जगवण्यासाठी त्या लोकांच्या विरोधात लढावंच लागतं. आणि त्यासाठी या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये आज शिवसेनेचे जे आपले उमेदवार आहेत उद्धव ठाकरे साहेबांचे आणि महाविकास आघाडीचे, त्यांना ताकद मिळावी यासाठी अनेक कार्यकर्त्यांबरोबर मी सुद्धा तिथं येत आहे. धन्यवाद. आपण बघतो की रोहित पवार आहेत, ज्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जी लढत आहे, विशेषतः बारामतीमधली लढत आहे, ती बारामतीमधील लढत शरद पवार विरुद्ध भाजपा अशीच आहे, आणि ही जरी असली तरी 3 लाखाच्या मताने सुप्रिया सुळे निवडून येतील असाही दावा रोहित पवार यांनी केला आहे. कॅमेरामन धनंजय दारुंकेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, तुळजापूर, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.